राज्यातील 0 ते 20 पठ्यसंख्येच्या शाळा बंद करून निवडक ठिकाणी शाळा सुरू करण्याची प्रक्रिया महायुती सरकारने केली आहे. त्यामुळे राज्यभरातल्या 15,000 शाळा आता कुलूप बंद होणार आहेत. सर्वाधिक फटका हा रत्नागिरी जिल्ह्याला बसणार आहे, तर सर्वात कमी शाळा या धुळे जिल्ह्यामध्ये बंद करण्यात येणार आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीनं आपल्या हिवाळी सत्रातल्या परीक्षांचं वेळापत्रक चक्क 1 महिना आधीच जाहीर केलंय. विद्यापीठानं 439 परीक्षांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत आणि 84 परीक्षांचं वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध केलंय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूरमधल्या नुकसानीची पाहणी केली. ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं अनेकांच्या घरांचं गाड्यांचं नुकसान झालंय, याचा आढावा अंबादास दानवेंनी घेतला. यावेळी नियोजनाचा अभाव दिसला, सरकारकडून मोठ्या घोषणा दिल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला. नंदुरबार जिल्ह्यामधलं सोसरी धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे सोसरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. धरणाचे 3 पैकी 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस बरसतोय, त्यामुळे जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट दूर होण्याची शक्यता आहे. विरजक धरणामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून समाधानकारक पाऊस पडला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 3 प्रमुख धरणांमधून 25% पाणी मराठवाड्याला द्यावं लागणार आहे. यंदा मराठवाड्यामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे. जायकवाडीमध्ये केवळ 38% पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकमधून पाणी पुरवठा करावा लागणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पारगाव परिसरात पावसाचा ऊस शेतीला मोठा फटका बसलाय. ऊसाचं उभं पीक जमीनदोस्त झाल्यानं ऊस उत्पादक शेतकरी हदबल झालाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फळबागांसह इतर पिकांना मोठा फटका बसलाय. आई भवानीचा गजर म्हणजे